रामपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल दुलीचंद पांडे यांना गरीब नवाज फाउंडेशन या संस्थेतर्फे कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गरीब नवाज फाउंडेशनतर्फे दरवर्षी होणाऱ्या सामुदायिक विवाहामध्ये शहरातील मान्यवरांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो. रविवारी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये यावर्षी पत्रकार पांडे यांना आमदार लहुजी कानळे, माजी आमदार रामदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक, नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख आदींच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. शाल फेटाव स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावेळी संपादक करण नवले, पत्रकार महेश माळवे, मिलिंदकुमार साळवे, पद्माकर शिंपी, सलीम खान पठाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गरीब नवाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक मुख्तार शहा, अध्यक्ष नुरामामू जहागीरदार, सचिव रज्जाकभाई पठाण, कार्याध्यक्ष रियाजभाई पठाण, संघटक नजीरमामू शेख, महबूब शहा, जाफर शहा आदींच्या समितीने ही निवड केली. श्रीरामपुरातील घराघरांमध्ये वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम पांडे परिवार गेली अनेक वर्ष पांडे न्यूज एजन्सीच्या माध्यमातून करीत आहेत. ज्येष्ठ बंधू किशोर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पांडे यांनी वृत्तपत्र व्यवसायामधून सुरुवात केली. अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. श्रीरामपूर रोटरी क्लबचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे. जैन समाजाच्या चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीरामपूर शहराच्या सामाजिक जीवनाशी ते करून झालेले आहेत. मुशायरा कमिटीच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरात सलोखा निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत गरीब नवाज फाउंडेशनतर्फे त्यांचा हा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल पांडे यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाळेकर, बद्रीनाथ वडणे, रमेश कोठारी, रमन मुथा, सुनील नवले, बाळासाहेब भांड, मनोज आगे, विष्णू वाघ, बोरसे मामा, विकास अंत्रे, नवनाथ कुटाळ, नितीन शेळके, शफीक बागवान, प्रदीप आहेर, असलम बिनसाद, जयेश सावंत, अल्ताफ शेख, शौकत शेख यांच्यासह सर्व पत्रकार व विविध थरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.